एबीपी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। नागपूर शहरात सातत्याने होणाऱ्या हत्या ठरल्या आहेत पोलीस विभागासाठी डोकेदुखी। गुन्हेगारांमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश। पुण्याहून छत्तीसगडला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग। सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही। आणि तपास यंत्रणांनी कुठलीही जाहीर वाच्यता न करता अत्यंत गोपनीय पद्धतीने करावा तपास। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचा एनसीबीला सल्ला। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। नागपूर शहरात सातत्याने होणारे खून हा चिंतेचा विषय बनला आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण होत आहेत, पण त्यामागचे कारण आणि ते रोखता आले असते का हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। याबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की हत्येची घटना ही गंभीर बाब आहे। विभागाने सर्व हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये असे दिसून आले की जानेवारी 2021 ते 21 ऑक्टोबर 2021 दरम्यान झालेल्या 79 हत्यांपैकी 21 अपघाती वादातून झाले आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर हल्ला केला आणि त्याची हत्या करण्यात आली। 16 घटना जुन्या वैमनस्यातून घडल्या आहेत। या घटना थांबवता आल्या असत्या की नाही आणि हे कसे होणार याचीही चर्चा सुरू आहे। 16 जणांची हत्या प्रेम प्रकरण आणि अनैतिक संबंधांच्या संशयावरून करण्यात आली, तर दारूच्या नशेत झालेल्या भांडणात 10 जणांची हत्या करण्यात आली। पैशाच्या वादातून 15 घटना घडल्या। बहुतेक प्रकरणे अशी आहेत की ती रोखणे शक्य नव्हतेच। NCRB ने हत्येमध्ये नागपूरला अव्वल स्थान दिले आहे, परंतु 2011 लोकसंख्येनुसार केलेले हे मूल्यांकन आहे। नागपूरची लोकसंख्या वाढली आहे। ग्रामीण भागातील अनेक पोलीस ठाणे नागपूर शहरात समाविष्ट झाली आहेत। 2021 होणाऱ्या जनगणनेत नागपूरचा गुन्हेगारीचा आलेख नक्कीच कमी असेल। अशा स्थितीत नागपूरला क्राईम कॅपिटलचा दर्जा देणे योग्य नाही। पोलिसांनी या गुन्ह्याचे सर्व प्रकारे विश्लेषण केले आहे। पोलीस रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या 1086 गुन्हेगारांच्या तपशीलांची आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांची छाननी करण्यात येत आहे। 15 ते 17 वयोगटातील 32 अल्पवयीन मुले गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले। 18 ते 21 वयोगटातील 225 तरुण आणि 22 ते 30 वयोगटातील 464 तरुण गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय होते। 18 ते 30 वयोगटातील गुन्हेगारांची एकूण संख्या 689 आहे। आता ही तरुण मंडळी दिशाहीन गुन्हेगारीकडे का सरकत आहे हेही पाहावे लागेल। सर्वात मोठे कारण म्हणजे शिक्षण आणि रोजगाराचा अभाव। 220 गुन्हेगार 10वीपर्यंत उत्तीर्ण झाले असून 12वीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या 175 आहे। बहुतांश गुन्हेगारांनी शालेय शिक्षणही घेतले नाही। अशा स्थितीत रोजगाराचे साधन मिळणेही कठीण झाले आहे। त्यामुळेच तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू आहे। पुण्याहून छत्तीसगडला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ट्रॅव्हल्समध्ये आग लागल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला, मात्र या आगीत बस जळून खाक झाली। सोमवारी रात्री 11:15 सिंदखेड राजा येथील मोती तलावाजवळ चालत्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली। छत्तीसगडचे धरण कामगार पुणे येथे कामावर गेले होते। दिवाळी असल्याने सर्व मजूर राधाकृष्ण कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसने पुण्याहून सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स कार्यालयाकडे आपापल्या गावी जाण्यासाठी बुकिंग करून जात होते। सर्व मजुरांनी अहमदनगर जवळ जेवण केले। त्यानंतर सिंदखेड राजा येथील मोती तलावाजवळ अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसला आग लागली। ट्रॅव्हल्स मधील अनेक वस्तू जळाल्याने बस मधील आग झपाट्याने वाढली। बसला आग लागल्याचे पाहून सर्व मजूर व इतर प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून उड्या मारून आपला जीव वाचवला। काही जण दार तोडून बाहेर पडले। या बस मध्ये सुमारे 45 प्रवाशी होते। मोठी दुर्घटना टळली, मात्र बस जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे। काही प्रवाशांना दुखापत झाली असली तरी सर्व सुखरूप आहेत। एक गरोदर महिला आणि एक लहान मुलालाही आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले। मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी एका साक्षीदाराने NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर वानखेडे यांची चौकशी सुरू झाली आहे। या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आपले मत मांडले। मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना काही प्रश्न विचारले असता ते म्हणाले की एखाद्या तपास कार्यात तपास अधिकाऱ्यावरच जर कोणी आरोप करत असेल तर त्याच्या वरिष्ठांना त्याचा तपास करण्याचा अधिकार असतो, मात्र त्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई होईलच असं नाही। गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना
तपास यंत्रणे किंवा तपास अधिकाऱ्याबद्दल कोणी काही गंभीर आरोप केले असतील विशेषतः साक्षीदाराने तर त्या आरोपांच्या शहनिशा करण्याचा अधिकार त्या तपास अधिकाऱ्याच्या वरिष्ठांना असतो. त्यामुळे एखाद्या बाबतीत ही तक्रार एखाद्या साक्षीदाराने केलेली खरी आहे किंवा कसं किंवा त्या तक्रारीत तथ्य आहे किंवा नाही हे ज्या वेळेला तपास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी तपासून बघतील त्याच वेळेला आपल्याला म्हणता येईल की खरोखरी चौकशी सुरू झाली. कारण असं आहे की लोकशाही प्रधान देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, परंतु त्यामुळे एखाद्या साक्षीदाराने तपास यंत्रणेबद्दल जर आरोप केले असतील आणि ते गंभीर आरोप असतील तर ते आरोप खरे किंवा खोटे हे तपासून बघितल्यानंतरच तपास यंत्रणेला सांगता येईल की त्या आरोपात तथ्य आहे किंवा नाही. त्यामुळे आपण घाईघाईने अशा निष्कर्षाला येणं देखील चुकीचं ठरेल की त्या तपास अधिकाऱ्याची आता चौकशी सुरू झाली. आरोपांबद्दल विचारपूस करणं म्हणजे चौकशी सुरू नाही. चौकशी याचा अर्थ असा होतो की त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध आरोप ठेवला जातो. हा आरोप मला नाही वाटत की अद्याप तो त्याच्यावरती ठेवण्यात आला. त्यानंतर ते म्हणाले की एखाद्या गुन्ह्याच्या तपासाचा महत्त्वाचा टप्पा असताना तपास अधिकाऱ्याने नाउमेद होणे किंवा त्याला नाउमेद करणे हे तपास यंत्रणेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे संबंधित राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती व तपास अधिकारी यांनी तपास करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र हल्लीच्या तपास यंत्रणा अधिकाऱ्यांना आपलं नाव प्रसारमाध्यमातून पुढे येणं अधिक आवडत असल्यामुळे त्याचे भीषण परिणाम त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे तपास यंत्रणांनी कुठलीही जाहीर वाच्यता न करता अत्यंत गोपनीय पद्धतीने आपला तपास केला पाहिजे. ह्या जगात कोणीही इनडिस्पेन्सिबल नसतो. आपण अशी अनेक स्थित्यंतर पाहिली आहे की पूर्वी ज्या वेळेला या देशाचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर देशाचं कसं होईल अशी चिंता देखील काहींना भेडसावत होती. परंतु दुसरे पंतप्रधान आले, तिसरे आले, हे कालचक्र चालत असत. त्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्याच्या तपास कामाचा महत्वाचा टप्पा असताना एखादा तपास अधिकाऱ्याला नाउमेद होणं किंवा करणं हे तपास यंत्रणेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे संबंधित राजकीय पक्ष, संबंधित राजकीय व्यक्ती आणि तपास अधिकारी यांनी देखील गंभीर गुन्ह्याचा तपास करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. दुर्दैवाने हल्ली तपास यंत्रणाच्या काही अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमातून आपलं नाव अधिक येणं हे आवडतं आणि त्याचे भीषण परिणाम देखील त्यांना त्यामुळे भोगावे लागतात. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे. तपास हा अत्यंत शांततेने गुप्ततेने झाला पाहिजे, त्याची जाहीर वाच्यता करता कामा नये. परंतु हल्ली असं होत नाही, त्याचा परिणाम पर्यायाने समाजाला देखील भोगावा लागतो. व्हॉट्सअप चॅटबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की व्हॉट्सअप चॅट हा प्राथमिक सकृतदर्शी पुरावा असून गुन्हा सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सअप चॅटसोबत इतर पुष्टीदायक पुरावे लागतात, तो तपास यंत्रणांना मिळवावा लागेल. व्हॉट्सअप चॅट हा एक प्राथमिक पुरावा आहे, परंतु व्हॉट्सअप चॅट हा कन्क्लुझिव्ह पुरावा होऊ शकत नाही. गुन्हा साबित करण्याकरता व्हॉट्सअप चॅटला इतर कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स, पुष्टीदायक पुरावा लागत असतो. तो तपास यंत्रणेला मिळवावा लागेल. तो जर नसेल आणि फक्त व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर कोणी गुन्हा केलाय असं म्हणत असेल तर मला वाटतं त्याला तपासाचा आणखी देखील प्रयत्न करावे लागतील. परंतु व्हॉट्सअप चॅट हा एक प्राथमिक सकृतदर्शनी पुरावा आहे, परंतु व्हॉट्सअप चॅटला कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स हा आवश्यक असतो. सध्या या प्रकरणी जे राजकारण सुरू आहे त्याने अधिकाऱ्याचं खच्चीकरण होत आहे का या प्रश्नावर बोलताना निकम म्हणाले की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तपास यंत्रणेबाबत जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होणे हे साहजिक आहे. मात्र हेतुपुरस्पर तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांबद्दल आरोप करणं हे तपासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. म्हणूनच तपास अधिकाऱ्यांनी असा तपास होत असताना व्यक्तिशः आयडेंटिफाईड होऊ नये. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तपास यंत्रणेबाबत जनतेच्या मनात
प्रश्न उपस्थित करणं हे साहजिक आणि नैसर्गिक असतं, परंतु हेतू पुरस्कार तपास यंत्रणेतील अधिकाराबद्दल आरोप करणं हे केव्हाही तपासाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही। आणि म्हणून राजकीय पक्ष आणि तपास अधिकारी यांनी देखील गंभीर तपास होत असताना अत्यंत सावधानकीने विधान केली पाहिजे, जे आता होत नाही। एखाद्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर तपास अधिकारी देखील सोशल मीडियातून काहीतरी लढाई जिंकल्याची घोषणा करतात, याचा अर्थ की तुम्ही त्या तपासात आयडेंटिफाईड होता। पर्सनल आयडेंटिफाईड होणं हे केव्हाही वाईट, आणि म्हणून मी ज्या वेळेला खटले चालवत असतो त्यावेळेला व्यक्तिशा कधी आयडेंटिफाईड होत नाही। कारण असतं की गुन्ह्याच्या तपासामध्ये तुम्ही निरपेक्षपणे काम केलं पाहिजे, कुठली तरी बाजू घेऊन तुम्ही कोणाला तरी आरोपी करणं किंवा कुठली तरी बाजू लक्षात ठेवून कोणावरती आरोप करणं हे देखील केव्हाही गैर आहे। सण उत्सव निवडणूक काळातील बंदोबस्त तसेच रात्रपाळीचे कर्तव्य पार पाडत असताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होते। त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात स्वतंत्र महिला विश्रांती कक्ष उभारण्यात आला आहे। अत्यंत आल्हाददायक मांडणी व सुशोभीकरणामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल। पोलीस ठाण्यात काम करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं। अनेकदा महिला कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळत नाही, त्यामुळे त्यांची मानसिक कुचंबणा होते। या सर्व अडचणींचा गांभीर्याने विचार करून गिट्टी खदान पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्ष सुरू करण्यात आला आहे। यासाठी पोलीस ठाणे परिसरात अत्याधुनिक कक्ष उभारण्यात आला असून उर्वरित भागात विविध प्रजातीची झाडे लावून बगीचा तयार करण्यात आला आहे। सोबतच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांना इथे आणून त्यांचं मन रमविण्यासाठी पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली बालस्नेही कक्षही उभारण्यात आला आहे। विशेष म्हणजे या बालस्नेही कक्षात लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक खेळणी, मार्गदर्शनपर शैक्षणिक चार्टही लावण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या मानसिक जडणघडणीत मोलाचा वाटा लाभेल। महिला कर्मचाऱ्यांची बऱ्याच वेळा अशी अडचण असते की त्यांच्या लहान मुलांना घरी सांभाळण्यासाठी कुणी नसतं। अशावेळी पोलीस स्टेशनला त्या मुलांना घेऊन येण्यात अडचण आहे की पोलीस स्टेशनला इतर कामं असताना, इतर सर्व पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये असताना त्यांच्यासाठी वेगळा कक्ष नसेल तर इथं त्यांना वृक्ष वाटेल आणि ते इथं रमणार नाहीत। या दृष्टिकोनातून पोलीस उपायुक्त विनीता साहू मॅडम यांनी हा बालस्नेही कक्ष विश्रामगृहासोबतच मुलांना सुसह्य वाटेल असा एक कक्ष तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं, त्यानुसार हा बालस्नेही कक्ष इथे तयार करण्यात आलेला आहे। मुलांना शिक्षणाची सुविधा इथे उपलब्ध करून देणे सध्या तर शक्य नाही, परंतु किंडर गार्डनमध्ये ज्या प्रकारचे शैक्षणिक खेळणे असतात किंवा लहान मुलांसाठी जे मार्गदर्शन असतं त्या प्रकारची खेळणी आणि त्या प्रकारचे चार्ट्स वगैरे या महिला विश्रामगृहामध्ये आणि बालस्नेही कक्षामध्ये लावलेले आहे। हे काही अवैध दारू विक्री तयार करण्यासाठी वापरण्यात येत होते, तर त्या ठिकाणी छापेमारी करून तेथील मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलेला आहे। हे प्लास्टिक ड्रम नष्ट करून टाकल्यानंतर ते इतरत्र फेकून दिले तर त्याचं पर्यावरणाला नुकसान होते। या दृष्टिकोनातून एक संकल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितली होती की याचा योग्य वापर करा, त्या दृष्टीने महानगरपालिका नागपूर शहर यांना आम्ही ह्या ड्रम्समध्ये काही प्लांटेशन करून मागितलं होतं आणि त्यांच्या मदतीने या ड्रम्सला सुशोभित करून त्यामध्ये पोलीस स्टेशन सुशोभित करण्यासाठी छोटे प्लांट्स लावण्यात आलेले आहेत, छोटे रोपटे लावण्यात आलेले आहेत। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यात तिला दिवस जाऊन तिने नुकतेच एका बाळाला जन्म दिल्याने या घटनेवर प्रकाश पडला असून या प्रकरणात पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही 17 वर्षाची आहे।
तिला दिवस गेल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिने 19 ऑक्टोबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूत झालेली माता ही अल्पवयीन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने यांनी पीडितेची जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना पीडितेने सगळी हकीकत सांगितली आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 7 आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे. साधारणतः 18 तारखेच्या दिवशी सायंकाळी आम्हाला माहिती मिळाली होती की एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिलेला आहे. त्या घटनेची माहिती मिळताच आम्ही सामान्य रुग्णालय भंडारा येथे गेलो. नंतर मग पीडितेकडनं माहिती घेतली आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही काही लोकांना 7 लोकांना आम्ही अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये पीडिता ही अनुसूचित जातीतली असल्यामुळे आणि आरोपी ते काही त्याच्यामध्ये दुसऱ्या जातीचं असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कारवाई झालेली आहे. आरोपी हे 26 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. सध्या कस्टडीत आहे आणि पुढील तपास चालू आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वाढत्या महागाई विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा भंडारातर्फे जिल्हाध्यक्ष कन्हैया शंकुवर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने आकाश गाठले असून सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा फटका बसला आहे. म्हणून सरकारने वाढती महागाई कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा BRSP च्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. पेट्रोल, डिझेल, रसोई गॅस, खाद्यतेल प्रचंड भाव वाढ आणि वीज बिलच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 ते 36 जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. तरी ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला अशी आमची एक कडकडून विनंती आहे की आणि येणाऱ्या दिवसामध्ये सगळे आपला पेट्रोल असो, गॅस असो, डिझेल असो, खाद्यतेल असो, याच्यावरचे भाव दर कमी केले पाहिजे. अगर सेंट्रल आणि राज्य सरकार भाव दर कमी करणार नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून सन्यारी सशक्त पद्धतीने जाहीर निषेध करू. धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही मोदी सरकारचा निषेध करत आहे, कारण सरकारने आम्हा महिलांवर अत्याचार केलेला आहे. अत्याचार म्हणजे त्यांनी निवडणूक होती तेव्हा काय म्हटलेलं आहे की आम्ही गॅस सिलेंडर देऊ आणि गॅस सिलेंडर 100 रुपयामध्ये 0 बजेटमध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांना महिलांची खूप म्हणजे दया उत्पन्न झाली होती, परंतु आता ती दया कुठं गेली कुणास ठाऊक. त्यांनी सिलेंडरचा भाव 1000 रुपये केलेला आहे. म्हणून माझं मोदी सरकारला निषेध आहे, कारण त्यांना महिलांचा मान सन्मान त्यांनी गमावलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यास सुरू केली आहे. नुकतेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने 24 किलो चरस जप्त करून 4 आरोपींना अटक केली आहे. मुंबईत अंमली पदार्थांचा व्यापार मोठ्या स्तरावर चालतो, त्यामुळे ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमीच सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील क्राईम ब्रांच युनिट 6 आणि 7 कडून ड्रग्ज माफियांवर कारवाई सुरू आहे.
दरम्यान काश्मीरमधील अनेक भागातून चरस मुंबई आणण्यात येत असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने दहिसर चेकनाके येथे सापळा रचला आणि शोध मोहीम सुरू केली, ज्यामध्ये पोलिसांनी 24 किलो काश्मीरी चरस जप्त केला आहे आणि 2 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली आहे. आरोपी दर महिन्याला काश्मीरला जायचे आणि नेहमी 25 ते 30 किलो ड्रग्ज आणायचे. मुख्य आरोपी बंडू उदमशिले याला 2010 अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. जे विविध प्रकारचे अंमली पदार्थ मुंबईमध्ये सप्लाय करतात आणि त्या टोळ्यांचाच भाग असणारे मुंबईमध्ये मग या अंमली पदार्थांची विक्री करणारे काही घटक आहेत, यांच्याविरुद्ध सातत्यानं कारवाई केली जात आहे. आणि याचाच एक भाग म्हणून गेले काही दिवस गुन्हे शाखेचं युनिट 6 आणि युनिट 7 हे काश्मीरमधून सप्लाय केल्या जाणाऱ्या चरसच्या टोळीवर काम करत होते आणि यांना काल एक खात्रीशीर माहिती मिळाली की एक गाडी काश्मीरवरून रवाना झालेली आहे आणि ही मुंबईमध्ये चरस कॅरी करून आणला जात आहे. या माहितीवरून दहिसर चेक नाका इथं या गाडीला इंटरसेप्ट केलं गेलं आणि या गाडीचा एक गाडीमध्ये बसलेल्या लोकांचा सर्च घेतला गेला, गाडीचाही सर्च घेतला गेला. याच्यामध्ये या एकूण कारवाईमध्ये 24 किलो चरस काश्मीरी चरस जप्त करण्यात आलेला आहे. हे चरस जे आहे ते गाडीमध्ये मागच्या दारांमध्ये काही कॅव्हिटीज तयार केल्या गेल्या होत्या, तसेच मागच्या सीटच्या इथंही काही कॅव्हिटीज तयार केल्या गेल्या होत्या. याच्यामध्ये कन्सील करून आणलं जात होतं आणि या कारवाईमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला यांना अटक करण्यात आलेली आहे. यांची मोडस अशा प्रकारची आहे की महिला आणि पुरुष हे दर महिन्याला काश्मीरला जात होते आणि साधारणतः 25 ते 30 किलो चरस हे तिथून आणलं जात होतं. सगळे एकत्र जाण्याचं कारण आतापर्यंतच्या तपासात असं दिसून आलं आहे की फॅमिली एखाद्या टूरला चालली आहे असं भासवून हे सगळं काम केलं जात होतं आणि मग इथे आणल्यानंतर तो चरस त्यांच्या वेगवेगळ्या सप्लायर्सला दिला जात होता. याच्यातला मुख्य आरोपी जो आहे बंडू उदमशिवे म्हणून, याला 2010 ANC मुंबईनी अरेस्ट केलं होतं 39 किलो चरससह. त्यावेळेला त्याच्याबरोबर काही जम्मू काश्मीर अनंतनागचे आरोपीही अटक करण्यात आलेले होते. तर तशीच लिंक याही वेळेला या गुन्ह्यामध्ये मिळेल असं आम्हाला वाटतं. नागपूर शहरातील सदर उड्डाणपुलावर पुन्हा एकदा दुचाकी स्वाराचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची नुकतीच ही दुसरी घटना असून सुरक्षा भिंतीला धडकून दुचाकी स्वार थेट खाली पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लेंडी तालाब बांगलादेश येथील रहिवासी राहुल मधुकर उमरेडकर हा सोमवारी सायंकाळी काटोल रोडवरून RBI चौकाकडे दुचाकीवरून जात होता. सदर उड्डाणपुलाच्या छावणी वाई पॉइंट जवळ पोहोचताच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट सुरक्षा भिंतीला धडकली. धडकेनंतर राहुलने दुचाकीवरून उडी मारली आणि तो थेट खाली पडला. योगायोगाने त्यावेळी खाली कोणत्याही वाहनाची हालचाल नव्हती, अन्यथा तोही अपघाताचा बळी ठरू शकला असता. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सदरचे SHO विनोद चौधरी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर राहुलला रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. महिनाभरातील हा दुसरा अपघात आहे. 16 सप्टेंबर रोजी काटोलचे रहिवासी जीवन जुमनाके हे काटोल रोडवरून RBI जात होते. त्याचप्रमाणे तोही अपघाताचा बळी ठरला होता. उड्डाणपुलावरून त्याचा पडून मृत्यू झाला. यापूर्वीही असे अपघात झाले आहेत. सदर उड्डाणपूल अपघातांमुळे धोकादायक ठरत असून भविष्यात असे अपघात होणार नाहीत याचा विचार करण्याची गरज आहे. नागपूर झोन 3 DCP लोहित मतानी यांनी सांगितले की ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये ग्राहकांना दारू दिली जात असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. हॉटेल रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर ग्राहक दारू पिताना दिसल्यास त्यांच्या मालकावर कारवाई केली जाईल, ज्याने त्यांचा परवाना सुद्धा रद्द करण्यात येईल. त्यामुळे याबाबत पोलिसांना माहिती देण्याची विनंती DCP मतानी यांनी नागरिकांना केली. नमस्ते, मैं लोहित मतानी, DCP झोन 3 नागपूर सिटी. मैं ये बताना चाहता हूं कि अगर कोई भी होटल में, ढाबे में या फिर ठेले के ऊपर अगर कोई भी कस्टमर या तो खुद से शराब लाकर पीते हैं या फिर होटल ढाबे का ओनर उनको शराब पिलाता है, तो ये महाराष्ट्र प्रोहिबिशन एक्ट के अंदर गुनाह है. ये अलाउड नहीं है. केवल लाइसेंस ओनर बार वाले ही शराब पिला सकते हैं या फिर शराब खरीद कर कस्टमर अपने घर पर शराब पी सकता है. तो अगर कोई भी कस्टमर अगर
किसी होटल में, ढाबे में या फिर ठेले पर शराब पीता है तो कस्टमर पर तो गुनाह दाखिल होगा ही होगा, लेकिन जो उनको पहुंचा रहा है, जो उस जगह के मालिक हैं, उन पर भी गुनाह दाखिल होगा और उसके बाद उनका लाइसेंस कैंसिलेशन की भी कार्रवाई की जा सकती है और उनको अपनी ढाबा या होटल बंद करने के आदेश भी दिए जा सकते हैं। इसलिए मैं अनुरोध करूँगा कि कोई भी होटल वाले, रेस्टोरेंट वाले या ठेले वाले अपने जगह पर किसी को शराब पीने ना दे और शराब पहुंचाए भी नहीं। संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान हजारो गुरुभक्तांनी मौन धारण करून तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत महाराजांची मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील झाला। खरं मागच्या 2 वर्षांमध्ये अजिबातच आम्ही काही करू नाही शकलो, पण आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, सोशल डिस्टन्सिंग असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, सॅनिटायझेशन असो, या सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम, आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे मंडळी येतील, पण भरपूर सारे भाविक या ठिकाणी आले आणि शांततेत महाराजांच्या ह्या मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय शांतपणे पार पडला। महाराजांनी सर्वधर्म संभाव या ठिकाणी जो शिकवलेला आहे, बंधुभाव जो शिकवलेला आहे, त्याचा प्रचार प्रसार या ठिकाणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत सातत्याने होतो आणि मौन श्रद्धांजली हे एक भेटायचं किंवा कृतज्ञता व्यक्त करायचं हे एक स्थान असतं, तो एक वेळ असतो आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी इथे शांतीपूर्ण झाल्या। लोकांच्या श्रद्धेला परिवार नाही अशी परिस्थिती आहे। आजही आम्ही वेळोवेळी त्यांना भक्तमंडळींना सूचना केल्या आहेत की आपण गुरुकुंजामध्ये न येता आपापल्या गावीच आपली पुण्यतिथी साजरी करा आणि 53व्या पुण्यतिथीने निमित्ताने आपल्या गावातून किंवा आपल्या परिसरातून 53 बॉटल रक्त आपल्या परिसरातून किंवा आपल्या गावातून आपण संचय करा त्याचा, अशी सूचनासुद्धा करूनही मंडळी यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात आली, ह्या सूचनेला पालन केलं। मागच्या वर्षीला त्या मानानं कोरोनाचं पालन शासकीय नियमानुसार आम्ही संस्थेने केलेलं होतं, यावर्षीला पण ते अजूनही आम्हाला यश त्यामध्ये फार आलं नाही, तर फार मंडळी आली। जसं दरवर्षीला जवळपास 5 ते 6 लाख लोक मंडळी या ठिकाणी येतात, लोकांनी त्याचाही विचार केला की कोरोनामुळे आपण जाणं बरं नाही, आप गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी पुष्कळ थांबले गेली आणि गावोगावी त्यांना प्रतिसाद आम्हाला पत्र आली किंवा फोन आले किंवा मेसेज आले की आमच्या गावाला आम्ही पुण्यतिथी साजरी करतो, आम्ही गुरुकुंजामध्ये आज यावर्षी वेळेलाही न येता इतर वेळेला वेळोवेळी आमच्या सोयीनेप्रमाणे आपण येऊ। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार प्रसार व्हावा हाच श्रद्धांजलीचा एकमेव हेतू आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी वर्ग 2 शिकले असतानाही जवळपास 78 प्रकारची पुस्तकं लिहिली, एक चमत्कारित महात्मा, एक परिवर्तनवादी महात्मा, आणि अशा पद्धतीचं त्यांनी पुण्यतिथी साजरी करण्याच्या दृष्टीनं कुठेही सूचना केल्या नव्हत्या, पण त्यांच्या साहित्याचा आणि देशामध्ये राष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचा प्रचार व्हावा, राष्ट्रीय नवनिर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी आपलं साहित्य संपन्न लिहिलं आणि ते साहित्य त्यांचा प्रसार व्हावा आणि लोकांमध्ये त्याची जागृती व्हावी ही कल्पना त्यांची पुण्यतिथीची होती। तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।